या पुण्याचा चेहरा आणि चित्र बदलण्याचं काम हे सातत्याने माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपल्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. पुण्याचं विमानतळ आहे जे नव्या पद्धतीनं आता पुणेकरांना आवडलेलं आहे, चांगलं झालेलं आहे, त्याचं नामकरण हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावं. ज्या दिवशी विसर्जन होतं 3.5 लाख प्रवाशांनी मेट्रोमध्ये प्रवास केला, एका दिवसात 55 लाख रुपये हे मेट्रोने त्या ठिकाणी कमाई केलेली आपण बघितली. आपल्या सर्वांच्या वतीने माननीय गडकरी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी पालखी मार्गाचं जे काम हातामध्ये घेतलं होतं त्याच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी करतो. प्रामुख्यानं 70-80% काम आता पूर्णत्वास जात आहे आणि आज जी अलाइनमेंट आपण या ठिकाणी करणार आहोत दिवेघाट ते हडपसर, यामुळे आपला संपूर्ण पालखी मार्ग हा निश्चितपणे पूर्ण होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये वारीचं महत्त्व सगळ्यात मोठं आहे आणि विशेषतः देहू, आळंदी आणि पंढरपूर ही आमची अशी तीर्थक्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं कधीतरी या वारीमध्ये मला जाता आलं पाहिजे, कधीतरी हे दर्शन मला देखील घेता आलं पाहिजे आणि वर्षानुवर्ष शतकानुशतक अडचणींचा सामना करत आमचा वारकरी कधीही मागे न पाहता विठ्ठलाच्या दर्शनाच्या ची आस घेऊन सातत्याने वारीमध्ये मार्गक्रमण करताना आपण बघितला. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की माननीय मोदीजी, माननीय गडकरीजी यांनी हा निर्णय केला की आमच्या या सर्व वारकऱ्यांना योग्य प्रकारच्या व्यवस्था मिळाल्या पाहिजेत, रस्ते रुंद झाले पाहिजेत, पालखी मार्ग वेगळा झाला पाहिजे, त्याच्यावर सर्व सोयी असल्या पाहिजेत आणि त्यातनं हे काम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यासोबत मगाशी जसा उल्लेख झाला की वेगवेगळ्या ठिकाणी जी काही पालखीची तळं आहेत ज्या ठिकाणी पालखी थांबते त्या ठिकाणच्या व्यवस्था झाल्या पाहिजे. माननीय गडकरी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणचं लँड ॲक्विजिशन करा, तिथे बाकीच्या व्यवस्था आम्ही करून देतो. मी या निमित्ताने सांगू इच्छितो की बहुतांश ठिकाणचं लँड ॲक्विजिशन आपण पूर्ण केलं आहे किंवा प्रोसेसमध्ये आहे, तेही आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. या सगळ्या जागा ताब्यामध्ये घेऊन आणि महाराष्ट्र सरकार आणि माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आमच्या पालख्या थांबल्यानंतर सर्व प्रकारच्या व्यवस्था, जसं मगाशी चंद्रकांत दादांनी सांगितलं निर्मलवारी आपण केली पण अजूनही पालख्या ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणच्या व्यवस्था कमी आहेत, त्या सगळ्या व्यवस्था येत्या काळामध्ये आपण उभ्या करू, जेणेकरून आमची ही वारी आहे जी आता वैश्विक वारी झाली आहे, म्हणजे अनेक लोक जे या वारीत पोचू शकत नाही ते आपापल्या देशातनं वारीचं दर्शन घेतात, अशा प्रकारची वैश्विक वारी आहे, तिला योग्य प्रकारे ज्या काही सोयी आहेत त्या देण्याचा प्रयत्न देखील आपण सातत्याने करतो. खरं म्हणजे एक गोष्ट अजून या निमित्ताने सांगितली पाहिजे की प्रवाशांनी मेट्रोमध्ये प्रवास केला, एका दिवसात 55 लाख रुपये हे मेट्रोने त्या ठिकाणी कमाई केलेली आपण बघितली, त्यामुळे मेट्रोची आवश्यकता पुण्याला किती होती हे आपण या माध्यमातून पाहतोय. याचं जाळं अजून विस्तारित करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. मगाशी सुप्रियाताईंनी अपेक्षा व्यक्त केली की या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे त्यामुळे ट्रॅफिकच्या संदर्भात आपण लक्ष दिलं पाहिजे, ही अपेक्षा योग्य आहे आणि म्हणूनच आपला जो पुण्याचा रिंग रोड आहे जो खऱ्या अर्थानं पुण्याचं ट्रॅफिक डिकंजेस्ट करणार आहे या संदर्भात चर्चा तर अनेक वर्ष चालली होती पण मी मुख्यमंत्री असताना त्या संदर्भातली सगळी अलाइनमेंट पूर्ण केली, त्याचं सगळं नोटिफिकेशन आपण काढलं, त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणि आता पुन्हा सरकार आल्यानंतर त्याचं ॲक्विजिशन करून आता पुणे रिंग रोडचं काम आपण सुरू केलेलं आहे. आणि हा पुणे रिंग रोड असा आहे की जो खऱ्या अर्थानं पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येला पूर्णपणे डिकंजेस्ट करण्याचं काम करणार आहे आणि त्याच्यात
सगळ्यात महत्वाची गोष्ट काही असेल तर माननीय गडकरी साहेबांनी मग पुण्याकडनं साताऱ्याकडे जाणारा रोड असो, सोलापूरकडे जाणारा रोड असो, नगरकडे जाणारा रोड असो, नाशिककडे जाणारा रोड असो की मुंबईकडे जाणारा रोड असो, या प्रत्येक रोडच्या डिकंजेशन करता ज्या प्रकारचं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेलं आहे, डबल डेकर रोड्स तयार करून आणि त्याच्या माध्यमातनं आमच्या पुण्याचा सगळा जो पुण्यातनं बाहेर जाणारा ट्रॅफिक आहे, कारण पुण्यातनं कुठल्याही दिशेनं आपण गेलो तरी आपल्याला इंडस्ट्रीयल एरिया त्या ठिकाणी दिसतो आणि या सगळ्या इंडस्ट्रीयल एरिया शेवटी देशातलं फास्टेस्ट ग्रोईंग अर्बन अग्लोमरेशन जर कुठलं असेल तर ते आपलं पुणे आहे. आणि म्हणून या ठिकाणी या आमच्या औद्योगिक अग्लोमरेशनला ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्याचं सगळं प्लॅनिंग हे माननीय गडकरी साहेबांनी केलं, त्याला मान्यता दिली आणि राज्य सरकारचं जे आम्ही मंडळ तयार केलेलं आहे, आमची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे, त्या कंपनीलाच हे काम माननीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याला ज्या काही राज्य सरकारच्या मान्यता हव्या आहेत त्या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे मी सांगतो ही कामं पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं अर्बन अग्लोमरेशन अर्बन शहर कुठलं राहील तर ते आपलं पुणे शहर राहील. इतकी व्यवस्था या ठिकाणी पुण्याच्या माध्यमातून निश्चितपणे आपण केलेली आहे. खरं म्हणजे अनेक प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आहेत की ज्यातनं आपल्याला ही सगळी कामं पूर्ण केल्यानंतर पुण्याचं सगळं चित्र हे आपण या निमित्ताने बदलणार आहोत. आज आपल्याला कल्पना आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे पूल आपण तयार करतो आहोत त्यातनं देखील मोठ्या प्रमाणात डिकंजेशन करण्याचं काम हे आपण पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे. मागच्या काळामध्ये आपल्या वाहतुकीकरता मोठ्या प्रमाणात ई बसेसची व्यवस्था आपण पुण्यामध्ये केली आणि मग मला आठवतं जेव्हा ई बसेस आम्ही आणल्या त्यावेळेस महापालिकेला मी सांगितलं होतं पैसे आम्ही राज्य सरकारच्या वतीनं देतो, ई बसेसचे सगळे जे पुरवठादार आहेत त्यांना मी बोलवलं, त्यांना मी सांगितलं तिकिटाच्या दरात एक रुपयाची वाढ न करता आम्हाला एसी बसेस तुम्ही दिल्या पाहिजेत आणि त्या 500 बसेस आपण या ठिकाणी आणल्या. आज पुणे आणि पिंपरी चिंचवड पीएमपीएल जी आहे देशामध्ये सर्वात जास्त ई बसेसची फ्लीट असलेलं जर कुठलं महामंडळ असेल तर आमचं पीएमपीएल या ठिकाणी आहे आणि अजून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी 1000 बसचं नियोजन हे पीएमपीएलच्या माध्यमातून करून पुण्यातल्या ट्रॅफिकला एक प्रकारे मदत करण्याचं काम आपण करणार आहोत. या निमित्ताने हे देखील सांगितलं पाहिजे की माननीय वळसे पाटील साहेबांनी ज्याचा उल्लेख केला, देहू असेल, आळंदी असेल, पंढरपूर असेल, या सगळ्या ठिकाणच्या विकासाचं काम आपण सुरू केलेलं आहे. मला अतिशय या गोष्टीचा आनंद वाटतो की अनेक शतकानंतर गैनीनाथ महाराज जे पंढरपूरचं आपलं मुख्य मंदिर आहे त्या मंदिराचं काम आपण सुरू केलं आणि आज त्या मंदिरामध्ये जे काम चालू आहे त्यातनं अनेक प्राचीन मूर्त्या देखील आपल्याला सापडत आहेत आणि अतिशय सुंदर 75 कोटीचं काम हे मंदिराच्या आतमध्ये आता आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे पुढच्या म्हणजे मागच्या कार्तिकेला सुरू केलं, या कार्तिकेला एक टप्पा पार पाडला, मला असं वाटतं पुढच्या आषाढीला दुसरा टप्पा असेल आणि पुढच्या कार्तिकीपर्यंत हे काम आपण जर पूर्ण करू शकलो तर आपल्या मंदिराचंही बदललेलं रूप जे आहे रेस्टोरेशन आहे हे काही आपण वेगळं काही करत नाही आहे, पण जे मूळ रूप आहे त्याचं रेस्टोरेशन हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. या निमित्ताने मी मुरली अण्णा मोहोळ यांचं एका गोष्टीकरता मनपूर्वक अभिनंदन करेन. एक अतिशय सुंदर संकल्पना मुरली अण्णांनी आमच्या समोर मांडली आणि मुरली अण्णांनी सांगितलं की आपण नवीन विमानतळ जे करतोय त्याला तर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आपल्याला द्यायचं आहे, पण जे आपलं पुण्याचं विमानतळ आहे जे नव्या पद्धतीनं आता पुणेकरांना आवडलेलं आहे चांगलं झालेलं आहे त्याचं नामकरण हे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावं असा एक अतिशय चांगलं संकल्पना मांडली आणि त्यांनी संकल्पना मांडल्याबरोबर चंद्रकांत दादा आम्ही सगळ्यांनी ती उचलून धरली. मी स्वतः तात्काळ त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या कॅबिनेटला आम्ही ते मांडणार आहोत आणि त्या संदर्भात केंद्र सरकारकडे देखील पाठवणार आहोत. त्यानंतर मुरली अण्णा तुम्ही आणि गडकरी साहेबांची जबाबदारी असणार आहे की त्या ठिकाणी केंद्राचीही मान्यता त्याला घेऊन आणि खऱ्या अर्थानं जर या विमानतळाला आपण जगद्गुरूंचं नाव देऊ शकलो आणि देणारच आहोत तर मला असं वाटतं की निश्चितपणे एक आपल्या सर्वांना मनापासून समाधान होईल.
आज या निमित्ताने मी एवढंच सांगतो की माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुणे असेल किंवा महाराष्ट्रातला इतरही भाग असेल, ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरचं ट्रान्सफॉर्मेशन हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, शेवटी एक गोष्ट निश्चित आहे की नेत्यांमध्ये दूरदृष्टी असली पाहिजे, विजन असलं पाहिजे, आणि आपण भाग्यशाली आहोत की देशामध्ये मोदीजींसारखा एक विजनरी नेता आणि त्यांच्यासोबत काम करणारे आपल्या महाराष्ट्राचे विजनरी सुपुत्र असलेले माननीय गडकरी साहेब हे देशात आणि महाराष्ट्रात जे ट्रान्सफॉर्मेशन आणतायत त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि मी त्यांची परवानगी घेतली आहे, कारण आम्हाला दोघांनाही नागपूरच्या कार्यक्रमाला जायचं आहे. नागपूरचं एअरपोर्ट बंद होणार आहे, त्याच्या आधी आम्हाला उतरायचं आहे आणि मला एक कार्यक्रम त्याच्या आधी अजून करायचा आहे, आणि म्हणून मी त्यांची परवानगी घेतली की भाषण करून इथनं पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची. मी आपली देखील सर्वांची परवानगी घेतो, त्यांची क्षमा मागतो, आपली क्षमा मागतो, पुन्हा एकदा त्यांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.